नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सिद्धू सर, स्टेप अप एमपीएससी अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे. 30 एप्रिलच्या परीक्षेस तुम्ही चांगली तयारी करतच असाल, मोस्ट ऑफ झाली पण असेल, आता शेवटच्या रिव्हिजन बाकी असतील. आणि आपली जी सिरीज आहे, अप्रोच बिल्डिंग सिरीज, मॅथ्स रिझनिंगची जी अप्रोच बिल्डिंग सिरीज आपण आणलेली आहे ऑनलाईन यूट्यूबवर, तर त्या सिरीजचं हे कदाचित 11-12 लेक्चर असेल. तर मागचे सगळे लेक्चर तुम्ही बघितलेच असतील, बघितले नसतील तर ते जाऊन बघा आणि नंतर हे लेक्चर बघायला. हे लेक्चर मागच्या वर्षीचा जो ग्रुप बीचा गट बचा पूर्वपरीक्षेचा पेपर झाला होता 8 ऑक्टोबर 2022 त्याचं हे लेक्चर आहे. यामध्ये हे तर तुम्ही PYQ मध्ये सगळं सोडवलंच असेल, फक्त तुम्ही कसं सोडवलं होतं आणि कसं सोडवणं अपेक्षित आहे ह्या गोष्टी सांगण्यासाठी मी तुमच्यासमोर आलो आहे. कारण आपल्याला मॅथ्स रिझनिंग येत नाही असं बिलकुल नाही, आपल्याला ते येते, फक्त ते कमीत कमी वेळेत आणायचं असतं आणि तिथं आपली थोडीशी तारांबळ उडते म्हणून आपल्याला मार्क कमी येतात. चला तर मग आपण बघूया ग्रुप बी, कंबाईन ग्रुप बी पूर्वपरीक्षा 2022 पेपर. क्वेश्चन नंबर काढला, सगळ्यात डिफिकल्ट क्वेश्चन होता या पेपरमध्ये. जसं आपण नेहमीचा फॉर्म्युला आहे आपला, जातानाच आपण घरून ठरवून जातो 13 किंवा 14 क्वेश्चन सोडवायचे, 13 सोडवायचे मोस्टली. जर आपल्याला असेल वेळ तर 14 सोडवायचे. हा जो क्वेश्चन आहे ना तो स्किप करण्याच्या कॅटेगरीतला आहे, स्किप करण्याच्या कॅटेगरीतला क्वेश्चन. परीक्षेमध्ये अशा क्वेश्चनच्या 1-2 मार्कासाठी वेळ घालवायचा नाही. सिरीजचे जे क्वेश्चन असतात आला तर पहिल्या मिनटात, पहिल्या 5-10 सेकंदात या क्वेश्चनचं आन्सर येते, जर कळालं तर येते, नाही तर येत नाही, डोकं लावायचं नाही, 1-2 पाहायचं करून आलं लॉजिक सापडलं तर ठीक, नाही सापडलं सोडून द्यायचं अक्षरशः प्रश्न. प्रेमात पडायचं नाही, प्रेमात पडलं की नुकसान होतं, क्वेश्चन असो व्यक्ती असो. चला याच्यात काय लॉजिक याच्यात, हे दोघांची जी बेरीज आहे ना 12+18 याच्या दुप्पट करून 5 मायनस केले एवढंच. 12+18 किती, 12+18 30, 30 दुप्पट केली किती झाले 60, 60 मायनस 5 किती राहिले 55. दुसरा काय, 22+20 किती झाले 42 गुणिले 2 84 मायनस 5 79. तिसरं काय सांगितलं, 12+13 किती झाले 25 गुणिले 2 50 50 मायनस 5 45. त्याच्यानंतर काय 40+18 किती 58 गुणिले 2 किती झाले 8 × 2 = 16 -5 उत्तर किती आलं 100. समजलं 111 कसं आलं ते, उत्तर काय आपलं ऑप्शन क्रमांक 2 111 कसे केले कळालं काय. ह्या दोघांची ॲडिशन करायची, जी ॲडिशन येईल त्याला 2 गुणायचं, जे उत्तर येईल त्यातून 5 मायनस करायचं. सगळं लिहून दिलं, 55 कसे आले इथं किती, 55 कसे आले ते सांगितले, 79 कसे आले हे पण सांगितले, 45 कसे आले हे पण सांगितलं, आता इथं किती आले क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी तर 110. समजलंय, चला नेक्स्ट क्वेश्चन. रेड इक्वल्स टू 9, ब्ल्यू इक्वल्स टू 10 असेल तर व्हाईट इक्वल्स टू काय. रेडची किंमत 9 असेल, ब्ल्यूची किंमत 10 असेल तर व्हाईटची किंमत किती, विचार. रेडची किंमत 9 असेल, ब्ल्यूची किंमत 10 असेल तर व्हाईटची किंमत किती, किती असेल. चला ABCD लिहूया, हे तुम्हाला पाठ असणं अपेक्षित आहे, मी तुम्हाला तिंदा लिहून याच्यासाठी दाखवतोय. चला
काय विचारलंय रेड रेड किती नंबरले आता, आणि आपण हे पूर्ण लिहित बसत नाही, आपण काय करत असतो याला पाच पाचचे टप्पे करत असतो, पाच 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 आणि पाच, असे पाच पाचचे टप्पे करतो म्हणजे मोजायला सोपं जातं, प्रत्येक एक दोन तीन चार पाच सहा असं लिहित बसायचं नाही, पाच पाचचे टप्पे करायचे म्हणजे कुठलाही अंक मोजायला कमी वेळ लागतो, जर पाठ नसेल तर आणि मोजायचं असेल तर असे मोजायचे, किंवा पाठ असेल तर वेलन गुण काय रेड, आरची किंमत किती आहे, आर कुठे 17 नंबर, आर कुठे 15 16 17 13 14 यार सॉरी काहीतरी चुकलं, ए बी सी डी ई ई पाच पाच यू व्ही डब्ल्यू एक्स आणि पाच पाच दहा पाच पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस एक्स वाय झेड, ठीक आहे एक्स वाय झेड, आता काय आरची किंमत किती आहे 18, ईची किंमत किती आहे 5 आणि डीची किंमत किती आहे 4, किती येतं आहे उत्तर 27, 27 आलं आहे इथं तर 9 दिलेलं आहे, मग आता 27चं आणि 9चं काय जळलं लॉजिक, इथं 27 आलं आहे 27 भागिले 3 केलं की 9 येते बरोबर आहे, ब्ल्यूची किंमत काय, ब्ल्यू कुठे बी 2, ब्ल्यू बी 2, एल किती आहे 17, यू किती आहे, यू किती आहे 21 आणि ई किती आहे 5, किती येते याची व्हॅल्यू 17 आणि 21 किती झाले 38, 38 आणि 2 40, 40 आणि 5 45, 45 बी एल सॉरी एल 12 आहे 12 एल 12 आहे याची व्हॅल्यू किती येते 40, टोटल व्हॅल्यू किती येते 40, 40 4 न भागितलं तर उत्तर 10 येते आणि आपले 10 इथं लिहिले जाते, 40 4 न भागितलं उत्तर 10 येतं, मग आता हे 3 न भागायचं की 4 न भागायचं हे कसं ठरवायचं, 3 न भागायचं की 4 न भागायचं हे कसं ठरवायचं, तर हे 3 जे आहे ना हे रेड रेड या शब्दामध्ये 3 अक्षर आहेत, आर ई डी आर ई डी, रेडमध्ये किती अक्षर आहेत 3 अक्षर आहेत, ब्ल्यूमध्ये किती अक्षर आहेत 4 अक्षर आहेत, म्हणून 4 न भागितलं, आता जे पुढचं येईल व्हाईट, व्हाईट डब्ल्यू एच आय टी ई व्हाईट, व्हाईट व्हाईटला काय येईल डब्ल्यू किती नंबरला आहे, डब्ल्यू किती नंबरला आहे 23 नंबरला आहे, एच किती नंबरला आहे 8 नंबरला आहे, आय किती नंबरला आहे 9 नंबरला आहे, टी किती नंबरला आहे 20 नंबरला आहे आणि ई किती नंबरला आहे 5 नंबर, सगळ्यांची बेरीज किती येते बघा, सगळ्यांची बेरीज करा किती येते, सगळ्यांची बेरीज 65, जर सगळ्यांची बेरीज 65 येत असेल आणि वाईट शब्दात किती अक्षर आहेत रे 1 2 3 4 5, वाईट शब्दात किती अक्षर आहेत 5 अक्षर आहे, म्हणजे याला किती भागावं लागेल 5 भागावं लागेल, 5 भागितल्याच्यानंतर उत्तर किती येतं आहे 13 म्हणजे आपला ऑप्शन नंबर किती आहे ऑप्शन नंबर 1, कळलं आहे का, 27 आपण 3 काय भागितलं आर ई डी या शब्दामध्ये 3 अक्षर आहेत, त्या 40 4 काय भागितलं तर ब्ल्यू या शब्दामध्ये 4 अक्षर आहेत बी एल यू ई, व्हाईट व्हाईटची जी बेरीज येणार आहे 65 याला आपल्याला किती भागावं लागेल, इथं 3 4 दिलं म्हणून 5 भागायचं असं आहे का, नाही 3 4 दिलं म्हणून लगेच 5 भागायचं असं नाही, तर त्या शब्दात जेवढे अक्षर आहे तेवढ्या अक्षराची जी संख्या असेल त्यांना भागायचे, व्हाईट शब्दात 5 अक्षर आहे म्हणून 5 भागितलं उत्तर आलं 13, समजतंय, क्वेश्चन नंबर 94 उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 13, नेक्स्ट क्वेश्चन, आगगाडीत बसून एक व्यक्ती इलेक्ट्रिक खांबांची संख्या मोजतो, काय करतो एक व्यक्ती आगगाडीत बसून गाडी चालू आहे तो इलेक्ट्रिक खांबांची संख्या मोजते, त्या खांबामधील दोन खांबामधील अंतर आहे 50 मीटर आणि त्या खांब आगगाडीचा वेग आहे 4 तासी 40 किलोमीटर, खांबांची संख्या आहे 5601, आपल्याला माहिती आहे 5601 यातला जो पहिला खांब असतो पहिला त्याची व्हॅल्यू कशासाठी असते फक्त तो पहिला आहे, स्लॉट किती झाले
जर हा पहिला काम असेल याला आपण झिरो नंबर देऊ. हा त्याच्यानंतरचा पहिला, हा त्याच्यानंतरचा दुसरा. काम दिसेल की दिसत तीन, एक दोन तीन, किंवा मग असं पकडा याला. हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा. पण टोटल डिस्टन्सचे स्लॉट किती झाले आहेत? काम दिसताना चार दिसतात, डिस्टन्सचे स्लॉट किती झाले? वन टू थ्री. म्हणजे जर या दोन कामामध्ये 50 मीटरचं अंतर असेल, 50 50 50, हा पाचवा काम. स्लॉट नंबर चार, काम नंबर पाच, 50. काम दिसेल, काम पाच दिसतं, स्लॉट किती झाले? चार. 50 50 मीटरचं अंतर, म्हणजे टोटल पाच कामामध्ये अंतर किती झालं? तर 200 मीटर. कारण काय? हा जो पाचवा काम आहे ना, तो झिरो पोझिशनला असतो. हा जो पहिला काम असतो तो झिरो पोझिशनला असतो. मग इथं 5601 खांबे, म्हणजे असं करत 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 जो 5600 काम असेल, 5600 हे 5600 काम आणि हा एक काम, म्हणजे स्लॉट किती तयार झाले आपल्याजवळ? पूर्ण 5600. समजते? 5600 स्लॉट तयार झाले असतील 50 50 मीटरचे, तर डिस्टन्स किती असेल? डिस्टन्स किती आहे? 5600 स्लॉट, एका स्लॉटची व्हॅल्यू किती आहे? 50 मीटर. डिस्टन्स किती आहे? ते एवढे. कॅल्क्युलेशन करायचं नाही, कारण आता तुम्ही गुन्हेगार करसाल, नंतर परत भागाकार करसाल, दोन दोन वेळा कशाला वेळ घालायचा? करायचंच नाही त्यापेक्षा. इथं सोडून द्यायचं. किती डिस्टन्स आहे आपलं? 5600 स्लॉट तयार झाले, एका स्लॉटचं डिस्टन्स आहे 50 मीटर, एवढं डिस्टन्स. आता गाडीचं स्पीड किती आहे आपल्याला तर एक फॉर्म्युला माहिती आहे. डिस्टन्स आपण स्पीड केलं की टाईम निघतो. एवढं डिस्टन्स, एवढ्या मीटर ते दूरपर्यंत गाडी जाणार आहे, एवढं अंतर आहे. किती? 5600 × 50, एवढं अंतर आहे. गाडीचा स्पीड किती आहे? 40 किलोमीटर. 40 किलोमीटर हे कशात दिलेलं आहे? अंतर मीटरमध्ये. मग स्पीड पण कशात कन्वर्ट करावं लागेल? मीटरमध्ये. 40 किलोमीटर म्हणजेच किती? 40,000 मीटर. आता झालं दोन्ही पण मीटरमध्ये. डिस्टन्स अपॉन स्पीड इक्वल टू काय येईल आता आपल्याला? जो येईल तो टाईम. डिस्टन्स अपॉन स्पीड आता काय येईल? टाईम आहे. एवढं अंतर जायचं आहे, एका तासात एवढं अंतर जाते, तर किती तास लागतील? किती लागतील? आता कट करून टाका. एक एक, हे दोन, हे दोन, ठीक आहे. आता 5 आणि 8, 8 5 40, 8 7 8 56, म्हणजे उत्तर काय आलं आपलं? 7. किती वेळ लागेल आपल्याला? 7 तास. कळालं आहे कसं केलं तर? ऑप्शन क्रमांक एक, 7 तास लागतील. डिस्टन्स काढलं आपण, याचं कॅल्क्युलेशन केलं का? कॅल्क्युलेशन करायचं नाही, तिथंच ठेवून जायचं. डिस्टन्स आपण स्पीड केलं आहे, स्पीड फक्त जो किलोमीटरमध्ये होता तो मीटरमध्ये कन्वर्ट करून घेतला आहे. स्पीड जो किलोमीटरमध्ये होता तो मीटरमध्ये कन्वर्ट केल्याच्यानंतर काय आलं आहे? 5600 × 50/40,000 मीटर इक्वल्स टू उत्तर किती आलं आहे? 7. म्हणजे काय झालं आता? हे कट करायला पण सोपं झालं. तुम्ही याला गुणाकार करून घेतला असता 5600 × 50, तो गुणाकार 1,20,000 काहीतरी वगैरे वगैरे आला असता, त्याला परत 40,000 भाग द्यावा लागला असता, मग ते खूप किचकट झालं असतं, वेळ पण खूप गेला असता. एवढा वेळ गमवायचा नाही, परीक्षेत आपल्याला तेवढा वेळ नसतो. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक. 95 उत्तर काय? ऑप्शन क्रमांक एक. नेक्स्ट क्वेश्चन, अनुक्रमे 1 ते 97 मधील नैसर्गिक संख्यांची सरासरी काढा. हा क्वेश्चन तुम्हाला जे ज्यांनी मग जुने व्हिडिओ पाहिलेले आहेत, पहिले 10-11 व्हिडिओ जे आलेले आहेत आपले यूट्यूबला, ज्यांनी ते पाहिले असं की सात काम मले, म्हणजे पाहिल्याबरोबर उत्तर येते. आपण तुम्हाला आठवतं मी 1 ते 21 याचं पण काढून दाखवलं होतं. 1 2 3 4 5 उत्तर दिलं होतं, 1 2 3 4 5 एक्झाम्पल दिलं होतं. जेव्हा कॉन्झिक्युटिव्ह नंबर असतं ना, कॉन्झिक्युटिव्ह नंबर म्हणजे काय? सगळ्यातला डिफरन्स सारखा असतो. जेव्हा कॉन्झिक्युटिव्ह नंबर असतात तेव्हा त्यांचा जो सरासरी असतो तो मिडल डिजिट असतो. 1 ते 5 या 5 संख्यांची सरासरी किती असणार? 3 असणार. तुम्हाला जर विचारले 37 च्या पाढ्यातील पहिल्या 5 संख्या, आता मागे एक विचारलं होतं आय थिंक 9 च्या पाढ्यातील पहिल्या 5 संख्यांची सरासरी विचारली होती आता क्लर्क किंवा टॅक्सच्या पेपरला, 9 च्या पाढ्यातील, मग आपण असं करणार का? हे करणार, मग याची बेरीज करणार, 125 135 वगैरे काहीतरी येते, मग तिला 5 भागणार आणि सरासरी 27 येणार. असंच ना? एवढं नाही करायचं, एवढा वेळ नसतो आपल्या. सरळ काय करणार? ज्या पाड्यातल्या पहिल्या 5 संख्यांची विचारली त्यातला जितक्याही संख्यांची विचारली त्यातला जो मिडल डिजिट असेल ते उत्तर असते. तुम्हाला तर मी विचारली 1 ते 49, 1 ते 49 याची सरासरी काढा. किती येईल 1 ते 49 ची सरासरी?
तुम्ही असं लिहिलं 1, 2, 3, 4 असं 49 पर्यंत लिहिलं. याचा जो काही मिडल डिजिट असेल, मिडल 1 ते 49 मिडल कोण असेल? 48 बदल 24 तिकडे 24 इकडं म्हणजे 25 हा असेल याचा मिडल. म्हणजे याचे काय झाले, 1 ते 49 सरासरी किती झाली? 25. 25 पुढे 24 डिजिट असतील, 25 मागे 24 डिजिट असतील. जो मिडल डिजिट आहे तो सरासरी असेल. इथं मिडल डिजिट सरासरी. मग 1 ते 97 मिडल कोण येतो? 1 ते 97 मिडल डिजिट कोण येतो? असा मिडल डिजिट, त्याच्या समोर पण तेवढ्याच संख्या उरल्या पाहिजेत, मागं पण तेवढ्या संख्या. 1 ते 97 काढा. 90 मिडल किती येईल? 45 दोन्हीकडे जाईल. 91 मिडल याचा किती येईल? 48 49 आणि 48. 48 संख्या इकडे राहतील, 48 संख्या इकडे राहतील, 49 ही संख्या मिडल. बरोबर आहे का? 48 आणि 48 किती झाले? 96 96 ने 97. 1 ते 97 सरासरी किती येईल? 49. उत्तर नंबर 4. समजलं आहे मी काय सांगितलं तर? आता तुम्हाला विचारू द्या, 1 ते 101 दरम्यानच्या संख्यांची सरासरी काढा. किती येईल? 1 ते 101, 1 ते 99 50. 1 ते 101 किती येणार? 51 येणार. 1 ते 97 किती येणार? 49 येणार. काही पण विचारते, 1 ते 501 दरम्यानची जरी सरासरी विचारली तरी तुम्हाला ती काढता आली पाहिजे. आता 1 ते 501 251 मध्ये समजा तुम्हाला तर विचारलं, 1 ते 501 दरम्यानच्या संख्यांची सरासरी काढा. किती येणार? 251. इकडे येणार 250 संख्या, इकडे येणार 250 संख्या, 250 इकडं 250 इकडं. हा ही जी मधातली संख्या राहील 251 आहे, ही येणार 1 ते 501 दरम्यानच्या सगळ्या संख्यांची सरासरी किती येणार? 251. समजले? ट्रिक समजून घ्यायचं, क्वेश्चन नाही पाठ करायचं. क्वेश्चन रिपीट होत नसतो, ट्रिक रिपीट होतो. क्वेश्चन नंबर 97, याचं उत्तर किती आहे मग आता? 49. क्वेश्चन नंबर आता 97. अडीचशे मीटर लांबीची रेल्वेगाडी ताशी 45 किलोमीटर या वेगाने धावते, तर 250 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल? आपण प्लॅटफॉर्मच्या प्रॉब्लेममध्ये 3 गोष्टी पाहतो मोस्टली. एक तर काय, गाडी एखाद्या पोलला ओव्हरटेक करते, किंवा गाडी एखाद्या प्लॅटफॉर्मला ओव्हरटेक करून पुढं निघून जाते. हा प्लॅटफॉर्म आहे, हा पोल आहे, किंवा गाडी एकमेकांना क्रॉस करते. ही ट्रेन ए, ही ट्रेन बी क्रॉस झाले असे कधी समजतात? जेव्हा ट्रेन ए ला ट्रेन बी तिला सोडून निघून जाईल. ही कंडिशन 1 आहे, ही कंडिशन 2 आहे, आणि ही कंडिशन 3 आहे. जेव्हा पोलला एखादी ट्रेन क्रॉस करत असते तेव्हा जेवढी ट्रेनची लांबी आहे तेवढीच लांबी विचारात घेतली जाते, पोलची लांबी विचारात घेतल्या जाते. पोलला लांबीच नसते, मुळात पोल एका ठिकाणी असते, पॉईंट फॉर्ममध्ये असते, म्हणून त्याला लांबी नसते. जी ट्रेनची लांबी आहे ती विचारात घेतली जाते. दुसऱ्या कंडिशनमध्ये काय, इथून तिनं ओव्हरटेक करणं सुरू केलं आहे प्लॅटफॉर्मला इथून, आणि इथपर्यंत जेव्हा ती ट्रेन पोहोचते तेव्हा तो प्लॅटफॉर्म ओव्हरटेक झाला आहे असं समजलं जातं. म्हणजे प्लॅटफॉर्मची लांबी जी काही एक्स असेल आणि ट्रेनची लांबी जी काही वाय असेल ती ॲड केल्या जाते. लांबी मोजत असताना मग प्लॅटफॉर्म आणि ट्रेन दोन्हीची लांबी एकत्र होते. पुढच्या प्रॉब्लेममध्ये काय होते, जेव्हा ट्रेन ए आणि ट्रेन बी एकमेकाला क्रॉस करतात, ट्रेन बे ए ट्रेन बी विरुद्ध दिशेने एकमेकाला क्रॉस करतात, त्या टायमात काय होते, आता या पॉईंटला त्या दोन ट्रेन असताना ते एकमेकाला क्रॉस होणं सुरू झाले, आणि त्या जेव्हा या टायमाला येतील ट्रेन ए पुढं निघून जाईल, ट्रेन बी इकडं असेल, या पॉईंटला जेव्हा ते येतील तेव्हा त्या क्रॉस झालेल्या असं समजतात. म्हणजे ट्रेन एची जी लांबी एक्स आणि ट्रेन बीची लांबी किती आहे? वाय. म्हणजे इथं किती एक्स आणि वाय, एक्स आणि वाय हे जे डिस्टन्स आते असते टोटल एक्स प्लस वाय हे डिस्टन्स टोटल विचारात घ्यावं लागतं. ट्रेन एकमेकीकडे येत असतील, एकमेकीच्या विरुद्ध दिशेनं क्रॉस होत असतील एकमेकीला, तर दोन्हीची लांबी विचारात घ्यायची. प्लॅटफॉर्मला जर एखादी ट्रेन क्रॉस होत असेल तरीही दोन्हीची लांबी विचारात घ्यायची. जर पोलला ट्रेन क्रॉस होत असेल तर फक्त पोलची लांबी विचारात घ्यायची. मग हे जे प्रॉब्लेम आहे हे कोणत्या प्रकारातलं आहे? 1, 2, 3 काय सांगितलं आहे? 250 मीटरच्या लांबीची रेल्वेगाडी, 250 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म, म्हणजे याचा अर्थ काय? हे 2 नंबरच्या प्रकारातलं आहे. एक्सची व्हॅल्यू किती आहे? 250 आणि ट्रेनची व्हॅल्यू किती आहे? 250. म्हणजे टोटल व्हॅल्यू किती विचारात घ्यावं लागेल आपल्याला? तर 500. 250 + 250 किती झाले? 500.
आता काय विचारले, आता थोडंसं फॉर्म्युलेच्या पुढं जाऊन आपण विचार करू. फॉर्म्युलेच्या पुढं जायचं आणि क्वेश्चन कसा सोडवायचा ते पाहायचं. प्रत्येक गोष्ट फॉर्म्युल्यावर घेऊन जायची नाही. फॉर्म्युले आपल्यालाही माहिती आपले किती कच्चे किती पक्के असतात, किती बरोबर येते. तुम्ही माझ्यापेक्षा जास्त एक्झाम देऊन झाले असते. 250 अंतर किती आहे आपलं? 500. आता या स्पीड किती आहे ट्रेनचा? 45 किलोमीटर पर आवर. जर 60 स्पीड आहे, जर एक गाडी एका तासात 60 किलोमीटर जाते, म्हणजे किती स्पीड? 60. ती जाणार किती आहे एका मिनटात? 1 किलोमीटर. बरोबर आहे. 60 स्पीड असेल ते एका मिनटात 1 किलोमीटर जाते. हे त्याला अनलेखरेला पण कळते. स्पीडचा अर्थ असतो आहे 60 मिनटात 60 स्पीड आहे म्हणजे काय? 60 मिनटात ती 60 किलोमीटर जाते. 60 किलोमीटर पर आवर. 60 मिनिट एका तासात 60 मिनिट 60 किलोमीटर म्हणजेच काय? 60 मिनटात 60 किलोमीटर म्हणजेच काय? एका मिनटात ती किती जाते? 60 स्पीड असताना 1 किलोमीटर. लक्षपूर्वक पहा प्रॉब्लेम कसे सोडवायचे. इक्वेशन न करता प्रॉब्लेम कसे सोडवायचे. जर 30 स्पीड असेल 30 तर ती गाडी एका मिनटात किती जाते रे? 1/2 किलोमीटर. 1/2 किलोमीटर जाते का? यात 1 किलोमीटर जाते 60 स्पीडनं, 30 स्पीडनं 1/2 किलोमीटर जाते. मग मला तुम्ही सांगा, जर गाडीचा स्पीड 45 असेल ती एका मिनटात किती जाते? 45 स्पीड आहे, याचा अर्थ काय? 60 मिनटात ती 45 किलोमीटर जाते. 45 स्पीड आहे म्हणजे ती एका मिनटात किती किलोमीटर जाते? तर 1/2 किलोमीटर. 1/2 किलोमीटर. गणित हे असे सोडवायचे असतात आपल्या भाषेत. प्रत्येक गोष्ट इक्वेशनवर घेऊन जा. एक्स वायचं इक्वेशन तयार करा, मग ते त्या फांद्यात पडा, ते सॉल्व्ह करत या खाली. आणि एवढं करून पण काय होते? क्वेश्चन चुकतो. एवढं करून जर क्वेश्चन चुकत असेल तर एवढं करायचंच का असत? मग त्याला आपण दुसरा काहीतरी फॉर्म्युला शोधू. सूर्यकुमार यादव आहेच आपले, नारे गोड्या मारून मारून रन आणणारे. मग असं करायचं. आता हे तुम्हाला सांगायचं आहे म्हणून मी एवढं करून दाखवलं. ज्या दिवशी तुमची प्रॅक्टिस होईल, तुम्ही एकदम तरबेज असाल, पारंगत असाल या सगळ्या गोष्टी, किंवा तुम्हाला क्वेश्चन वाचल्याबरोबर या सगळ्या गोष्टीला नजर येतील. तुम्हाला 250 आणि 45 या सगळ्या व्हॅल्यूज याच्यासाठी घेतलेल्या असतात की त्या डायरेक्ट क्वेश्चन तिथं सॉल्व्ह. क्वेश्चन फ्रेम करताना हा विचार केलेला असतो. काय 60 किलोमीटरचा स्पीड असताना गाडी एका मिनटात 1 किलोमीटर जाते, 30 स्पीड असताना गाडी 1/2 किलोमीटर जाते, तर 45 स्पीड असताना गाडी किती जाईल? 1/2 किलोमीटर जाईल. बस एवढंच आपल्या कामाचं. 45 स्पीड असताना गाडी एका मिनटात किती जाते? 1/2 मिनटात 750 मीटर. आता तुम्ही म्हणसान तिथं 1/2 किलोमीटर म्हणले, इथं 750 लिहिले असं का? 1/2 किलोमीटर म्हणजेच 750 मीटर. समजले? आता मला सांगा, एका मिनटात ही गाडी 750 मीटर जाते. जर हिला 500 मीटर जायचं आहे तर किती सेकंद लागतील हो? एका मिनटात म्हणजेच 60 सेकंदात. 60 सेकंदात जर ही गाडी 750 मीटर जाते तर 500 मीटर जाण्यासाठी किती सेकंद लागतील? 40 सेकंद. समजतंय का? समजतंय का? 60 सेकंदात गाडी किती चालली? 750 मीटर. याचाच अर्थ काय? ती 20 सेकंदात 250 मीटर जाते, पुढच्या 20 सेकंदात परत 250 मीटर जाते, आणि पुढच्या 20 सेकंदात परत 250 मीटर जाते. याचाच अर्थ काय? 60 सेकंदात म्हणजे 20 सेकंदात ती किती चालली? 250 मीटर. तर 40 सेकंदात किती चालली? 500 मीटर. 40 सेकंदात 500 मीटर. तर 60 सेकंदात किती? 750 मीटर. आपल्याला काय विचारलं आहे? ट्रेनचा आणि हे 250 मीटर आणि हे 250 मीटर टोटल लांबी किती आहे? आपले प्लॅटफॉर्म आणि ट्रेन दोन्ही मिळून लांबी किती आहे? 500 मीटरची लांबी. जर आपली ट्रेन 60 सेकंदात 750 मीटर जात असेल तर ती 500 मीटर जायला किती सेकंद टाईम लागेल? 40 सेकंद. समजतंय काय की डोक्यावर जात आहे? बघा, थोडंसं रिवाइंड करा आणि पहा मी तुम्हाला काय सांगितले. एक्स वायचे इक्वेशनपासून कसं वाचायचं ते पण सांगितलं आणि कसं कसं आपण विचार करायचं ते पण सांगितलं. हे आपलं की इक्वेशन, याच्यावर आपण इथपर्यंत पोहोचू शकतो. उत्तर काय आपलं? 40 सेकंद. उत्तर नंबर 2. प्रश्नाचं काय? प्रश्न क्रमांक 97 उत्तर किती आहे? उत्तर क्रमांक 2. कसं आलं आहे 40 सेकंद? कळालं आहे? सगळ्यात सोपं आहे, काही करायचं नाही. क्वेश्चन हातात पडला हे काही तुम्हाला तर लिहायचं काम नाही. डोकं बिलकुल पेन पेपर वापरायचं नाही, फक्त एवढंच करायचं. 250 मीटरची गाडी आहे, 250 मीटरचा प्लॅटफॉर्म आहे, टोटल अंतर झालं आहे 500 मीटर. गाडीचा स्पीड किती आहे? 45 स्पीड आहे. याचा अर्थ गाडी एका मिनटात किती जाते? तर 750 मीटर जाते.
जर गाड़ी 60 सेकंदात 750 मीटर जात असेल तर गाड़ी 20 सेकंदात किती जाते याची वन थर्ड म्हणजे 250 मीटर जाते आणि गाड़ी 40 सेकंदात किती जाते 500 मीटर बस 40 कुठे 40 इथे संपलं हे हे परीक्षेत लिहायचं पण नाही तुम्ही हे पण तोंडी करायचं मनातल्या मनात हे पण करायचं मनातल्या मनात हे करायचं आणि डायरेक्ट 40 वर लिहायचं तुमची प्रॅक्टिस झाल्याच्या नंतर तुमचे शेजारी पाजारी मित्र जर असतील लायब्ररीत तर तुम्हाला म्हणते तू शिकला कुठून येऊन डायरेक्ट मनातल्या मनात उत्तर लिहितो आणि डायरेक्ट ऑप्शनवर जातो तू तुला काय अगोदर उत्तरं पाठवत का नाही सांगायचं मी सिद्धू सरचे व्हिडिओ पाहतो एवढंच सांगायचं आणि मार्क मिळवायचे समजतं आहे चला नेक्स्ट रवीने सुधीरला एक वस्तू 6% नफ्याने विकली सुधीरने ती वस्तू 5% तोट्यातने गोपालला विकली जर गोपालची खरेदीची किंमत रुपये 2014 असेल तर रवीची खरेदीची किंमत किती आता आपली नेहमीची मेथडमध्ये आपण काय करतो रवी 100 × 106/100 मग ते 5% तोट्याने म्हणजे किती 95/100 वगैरे वगैरे करतो आणि जी काही किंमत येईल तिला मग आपण 2014 समजतो मी तुम्हाला हे सगळ्यापासून बाजूला ठेवण्याचा मुळातच प्रयत्न करतो त्याचं कारण आहे तुम्ही कमीत कमी चुका केल्या पाहिजेत आणि कमीत कमी वेळ घालवला पाहिजे तीन कॅरेक्टर आहे आपल्याजवळ कोण पहिला रवी दुसरा कोण आहे सुधीर आणि तिसरा कोण आहे गोपाल रवी सुधीर आणि गोपाल काय सांगतो असं समजायचं की 100 रुपयाची वस्तू किती 100 रुपयाची रवीनं सुधीरला 6% नफ्याने विकली म्हणजे किती रुपये विकली रे 100 रुपयावर त्यानं किती 6% म्हणजे 100 वर 6 रुपये नफा कपाला असेल तर 100 रुपयाची वस्तू त्यानं किती रुपये विकली सुधीरला 106 रुपये सुधीरने ती वस्तू 5% तोट्याने गोपालला विकली हां तुम्ही म्हणता सर इथपर्यंत तर सोपं होतो 100 चे 6% काढले 106 झाले सोपं होतं आता याचे 5% कसे काढायचे 5% तोट्याने विकले आता याचे 5% तोंडी कसे काढायचे कठीण जातं ना मग परत आपलं मग परत एकदम सज्जन माणसारखं वापस कोपऱ्यात येऊन असं नाही करायचं 5% ऑफ 106 किती मग ते काढायचे त्यातून मायनस करायचं तसं बिलकुल नाही करायचं तुम्हाला मी आता शिकवून बरेच दिवस झाले तुम्हाला हेच शिकवतो मी 100% कसे काढायचे आता 106 याने एक डिजिट सोडला आता हे किती झाले 10.6 106 चे 10% किती झाले इथं जर 106 असेल हे झाले 100% याचे 10% म्हणजेच किती 10.6 10.6 म्हणजे 10% तर 5% म्हणजे किती याचे निम्मे 5.3 कळालं आहे 5% कसे काढले आपण तोंडी 106 चे 10% किती 10.6 एक डिजिट सोडून पॉईंट दिला म्हणजे 10% झाले 10% जर 10.6 असतील तर 5% किती 5.3 समजलंय आता त्यानं तोटा किती काढला 106 रुपये मागं 5% तोटा काढला सुधीरने ती वस्तू 5% तोट्याने गोपालला विकली सुधीरनं किती 106 रुपये मागं 5% तोटा घेतलाय 5% तोटा म्हणजेच किती 5.3 रुपये त्याला तोटा झालाय 106 रुपयाच्या मागं 106 मधून 5.3 गेल्याच्या काय नंतर खाली किती राहतात 100.7 म्हणजे ती ॲक्च्युली वस्तू किती रुपयाला विकली होती त्यानं गोपालला 100.7ला ती वस्तू विकली होती जर गोपालची खरेदीची किंमत आता तो काय सांगतो की हे जे तुम्ही 100.7 मानताय ना हे ॲक्च्युली 100.7 नाही आहे ते किती आहे 2014 ते 2014 आहे आपण किती अजून केली होती वस्तूची किंमत 100 जर रवीनंच ती वस्तू 100 रुपयाला घेतली होती तर ती गोपालपर्यंत जात जात ती 100.7 झाली ही आपण अजून केली होती 100 पण तो काय सांगतो ही जी 100.7 आहे ती 2014 आहे हो तुम्ही 100.7 कुठं मानता तर रवीनं जी घेतलेली किंमत आहे ती किती आहे ती काढा ही आपण जी अज्युम केली होती ती ॲक्च्युअल किंमत किती आहे ती काढा म्हणजेच कसं काढणार आपण मग याला लगेच ठेवणार जर 100 घेतली होती ती 100.7 झाली पण ती ॲक्च्युली 2014 होती 2014 असताना ही किंमत किती एक्स एक्स तिकडे पाठवा आता इथं तुम्हाला थोडंसं लिंक लागत असेल काही ते 100.7 आणि 2014
हे बरोबर कटण्यासाठी असते, एक्स ची वैल्यू 2000, हे 100.7 येणार होतं म्हणूनच हे 2014 दिलं. तो 2014 च्या ऐवजी 2000 पण देऊ शकत होता पेपर सेट. 2000 का नाही दिलं तर 2050 का नाही दिलं? कारण त्याला माहिती आहे जेव्हा इक्वेशनमध्ये इक्वेशन फॉर्ममध्ये क्वेश्चन येतो आहे तेव्हा तो सॉल्व्ह होणं पण अगत महत्त्वाचं असतं. जर तो क्वेश्चन सॉल्वच होत नसेल तर क्वेश्चन पेपरमध्ये टाकून काही फायदा नाही. म्हणून क्वेश्चन सॉल्व्ह करतानाच त्याचं उत्तर निघण्याची काळजी घेतलेली असते. आता उत्तर किती आलं आहे आपलं? एक्स जे आपण 1000 अज्युम केलं होतं ते किती आहे? 2000. 100 जे अज्युम केलं होतं ती एक्सची व्हॅल्यू किती आहे? 2000. म्हणजेच त्या खरेदी वस्तूची खरेदी किंमत किती? 2000. आता हे सगळं बाजूला ठेवा आणि जर तुम्हाला तुक्का मारायचा असेल तर तुक्का कसा मारायचा हे पण शिकव. तुक्का कसा मारता येईल मला सांगा. 2011, 2020 अशी कोणत्या वस्तूची ॲक्च्युली MRP नसते. GST वगैरे लागल्याच्या नंतर किंवा डिस्काउंट कटल्याच्या नंतर असे नंबर तयार होतात, याला म्हणतात फॅन्सी नंबर. हे असे नसतं. वस्तूची किंमत कशी असते? 499, 500, 550, 600, 1100 अशा किमती असतात. 1337 कधी वस्तूची किंमत असते का? 1779 किंमत असणार का? या अशा जर किमती आल्या तर त्या कदाचित GST लागल्याच्या नंतर येतात किंवा डिस्काउंट कट झाल्याच्या नंतर येतात. 1400 रुपयाची वस्तू असेल आणि त्याच्यावर 7-5-6% जर डिस्काउंट दिलं असेल तर अशी किंमत येऊ शकते. जर ही 2000 वस्तू असेल आणि त्याच्यावर 15% डिस्काउंट दिलं तर अशी किंमत येऊ शकते. पण ॲक्च्युअल जर तुम्हाला वस्तूची किंमत विचारली आणि तुम्हाला याच्यात काहीच माहीत नाही, आता या 4 ऑप्शनपैकी 1 तुक्का मारायचा आहे. कसा मारणार तुम्हाला काहीच माहीत नाही, तुक्का मारायचा 2000, 2011, 2020 की 2019. 1900 किंवा 2000 या दोन्हीपैकी 1 तुक्का मारणं तुम्ही अपेक्षित. 1900 किंवा 2000 जर विचारलं असतं की GST लागल्याच्या नंतर वगैरे वगैरे तर मग तुम्ही हा किंवा हा मारा. समजले? तुक्के मारताना पण थोडासा सेन्स लागायचा. चला नेक्स्ट क्वेश्चन. एक माणूस मुंबईहून पुण्याला 4 किलोमीटर प्रति तास या वेगाने जातो आणि 6 किलोमीटर प्रति तास या वेगाने परत येतो, तर त्याचा प्रवासाचा सरासरी वेग किती? काय तो मुंबईहून पुण्याला चाललं आहे, मुंबईहून पुण्याला, मुंबईवरून पुण्याला प्रति तास 4 स्पीडने जातो आहे आणि 6 स्पीडने वापस. बिलकुल डोकं लावायचं नाही की मुंबई पुणे अंतर किती, मग त्याला भागाकार करतो, गुणिले करतो, इतके भागिले इतके करतो, तितक्याचे उत्तर तितके येईल. कशाला करायचं? काहीच नाही करायचं. काय करायचं? सोपं सांगतो. हे मुंबई, आणि हे पुणे. मुंबई आणि पुण्यातलं अंतर एवढं पकडायचं की ज्याला 4 आणि 6 भाग जातो, कमीत कमी अंतर. ज्याला 4 पण भाग जाईल, 6 भाग जायचं. सोप्यात सोपा अंतर घ्यायचं. तुमचे क्वेश्चन सॉल्व याच्यामुळेच होत नाही, माहिती का? तुम्ही इक्वेशन पाहत बसता. आता तुम्ही आता क्वेश्चन वाचल्यावर विचार करणार काय इक्वेशन असेल, याचं काय इक्वेशन काय, कशात मांडू, कसं मांडू, एक्स भागिले हे करू की एक्स भागिले काय नाही करायचं. सोपा सोपा क्वेश्चन. हे मुंबई, हे पुणे, याच्यातलं अंतर किती? असं अंतर घ्यायचं ज्याला 4 पण भाग जातो आणि 5 पण भाग जातो, 6 पण भाग जातो आणि 4 पण भाग जातो. किती? 12 घेऊ आपण. अंतर किती घेतलं मुंबई पुण्यातलं? 12 किलोमीटर अंतर आहे. तो 4 स्पीडनं जातो, किती घंटे लागतील त्याला? 3 तास मुंबई पुण्याला चाललाय 4 स्पीडनं. किती वेळ लागलाय? 3 तास. आता पुण्याहून मुंबईला जेव्हा तो वापस येतो तेव्हा तो 6 स्पीडनं वापस येतो. 6 स्पीडनं वापस येताना किती वेळ लागेल रे 12 किलोमीटर अंतर चालायला? 2 तास. आता मला सांगा त्यानं किती अंतर टोटल कवर केलं आहे जात जाणं आणि येणं? 12 किलोमीटर तो गेला आहे, 12 किलोमीटर आला आहे. म्हणजे अंतर किती चाललं आहे तो? 24 किलोमीटर. आणि वेळ किती लागला आहे? 3 तास जायला लागले, 2 तास यायला लागले, म्हणजे 5 तासात त्यानं 24 किलोमीटर अंतर कापलं. तर त्याचा स्पीड किती झालं? 24/5
डिस्टन्स अपॉन टाइम इक्वल टू स्पीड. डिस्टन्स अपॉन टाइम केलं तर काय येतं आपल्याला, आता तुम्ही जर गाडीवर चालले 24 किलोमीटर जायचं आहे, 5 स्पीडनं चालले किती वेळ लागेल तुम्हाला, 5 तास तुम्हाला लागणार आहे, म्हणजे स्पीड किती काढायचं आहे, तर तुम्हाला काय करा तुम्ही 24/5 म्हणजेच काय 4.8 हा झाला तुमचा स्पीड किलोमीटर पर आवर, किलोमीटर पर आवर 4.8. समजलं काय केलं आपण तर बिलकुल फॉर्म्युला टाकायचं नाही, अशी संख्या घ्यायची ज्याला 4 आणि 6 जोही स्पीड दिलेला असेल, 4 किंवा 6, 8 असू द्या, 10 असू द्या, ज्याही स्पीडनं तो गेला आहे आणि आलाय त्या स्पीडचा एलसीएम घ्यायचा, एलसीएम घ्यायचा, त्या संख्येला दोन्हीने भाग जाईन अशी छोटी छोटी संख्या घ्यायची. किती घेतली आपण ती 12 घेतली. 12 जर 3 तास तो मुंबई पुण्याला जायला लागत असेल त्याचा स्पीड किती आहे, स्पीडने काढायचा, त्याचा स्पीड किती आहे 4 किलोमीटर पर आवरचा असेल तर किती वेळ लागला आहे, 3 तास लागले. 6 स्पीडनं जर तो वापस येणार असेल तर 12 किलोमीटरसाठी किती वेळ लागला आहे, 2 तास लागले. टोटल डिस्टन्स किती आहे, जाणे आणि येणे 12 किलोमीटर गेलं आणि 12 किलोमीटर आत लागले, म्हणजे टोटल डिस्टन्स किती आहे 24 किलोमीटर. त्याचा वेळ किती आहे, जाताना 3 तास, येताना 2 तास, वेळ किती आहे त्याचा 5 तास. म्हणजे डिस्टन्स अपॉन टाईम जर केला तर आपल्याला काय मिळतं, स्पीड मिळते. स्पीड किती आहे 4.8 किलोमीटर पर आवर. ऑप्शन काय आपलं, ऑप्शन नंबर 1. क्वेश्चन नंबर 99 उत्तर काय, ऑप्शन नंबर 1. तुम्ही सांगा आपण एवढे क्वेश्चन सोडवले, 14-15 प्रश्न सोडवून झाले, एका तरी प्रश्नात कुठंतरी इक्वेशन तयार केलं का एक्स वायचं, एकाही ठिकाणी आपण इक्वेशन तयार केलं. मला तुम्हाला हेच सांगायचं की आयोगाच्या मॅक्सिमम क्वेश्चनला विदाऊट इक्वेशन एकदम असं अंगा गांधीवर कळवायचे गणित, मॅक्सिमम क्वेश्चन असेल बिलकुल बिलकुल काम नाही आहे. प्रत्येक ठिकाणी थेरॉटिकली एक्सप्रेशन तयार केलं पाहिजे, ते सॉल्व करत करत गेलं पाहिजे, बिलकुल काम. तुम्ही ते अवॉइड करा, डायरेक्ट ट्रिक शिका, डायरेक्ट परीक्षेत डायरेक्ट ट्रिकवरच मार्क येतात. इथं 10 मिनिटात 15 क्वेश्चन सोडवायचे, पेपर सेटलला पण माहिती असतं की हे डायरेक्ट सोडवणूच अपेक्षित आहे, तेव्हाच उत्तर येतं. तुम्हाला ते मी एका प्रॉब्लेममध्ये सांगितलं पण 100.7 आणि 2014 का दिलं होतं, तर ते एकमेकाला कट्ट्यासाठीच ते दिलं. चला नेक्स्ट क्वेश्चन. ए आणि बी एक काम एकत्रितपणे 15 दिवसात आणि बी एकटा काम 20 दिवसात करतो. आपण याच्या अगोदर कामाचे प्रॉब्लेम पाहिलेले, एक काम घ्यायचं, ए बी आणि दोघं मिळून किती दिवसात करतात ते करायचं, याची इफिशियन्सी काढायची, याची इफिशियन्सी काढायची आणि दोघांची इफिशियन्सी काढायची. आता यानं थोडंसं काय केलं आहे, प्रॉब्लेम थोडंसं उलटं केलं, नेक्स्ट लेवलचं केलं. एक काम आहे काय जे असेल ते असं, ए आणि बी एकत्रितपणे, हा ए हा बी एकत्रितपणे ते काम 20 दिवसात पूर्ण करतो. आता काम कसं निवडतो आपण, 15 आणि 20 दोघांना भाग जाईन अशी छोटी छोटी संख्या निवडतो. किती घ्यायची, 60. बी ते काम 20 दिवसात पूर्ण करतो, तर एकटा ए ते काम किती दिवसात पूर्ण करतो, बी किती दिवसात पूर्ण करतो रे, 20 दिवसात. म्हणजे बी एका दिवसात, आता हे काय पकडतो आपण, रांगोळी, 60 रांगोळी काढायची. ए ते काम किती दिवसात पूर्ण करेल असं विचारलं, बी किती दिवसात पूर्ण करतो, 20 दिवसात. म्हणजे दररोज किती रांगोळ्या काढतोय, बी 3 रांगोळ्या काढतोय. आता त्यानं काय सांगितले, ए आणि बी दोघं मिळून किती दिवसात करतात, ए प्लस बी दोघं मिळून किती दिवसात पूर्ण करतात काम, ते 15 दिवसात पूर्ण करतो. म्हणजे ए प्लस बीची इफिशियन्सी किती आहे, 15 दिवसात पूर्ण करतात. म्हणजे ते किती रांगोळ्या काढत असतील दोघं मिळून, 4 रांगोळ्या काढतात एका दिवसात, 60 रांगोळी काढायला द्यायला 15 दिवस लागते ए आणि बीला. जर ए आणि बीला 4 रांगोळ्या निघतात एका दिवसात, बी एकटा 3 रांगोळ्या काढतोय, तर ए किती रांगोळ्या काढत असन, 1. परत लक्ष द्या, त्यांना काय सांगितले, ए आणि बी एकत्रितपणे 15 दिवसात पूर्ण करतात. काम काय पकडले आपण, 60 कुठून आणलं, 15 आणि 20 एलसीएम काढला 60, त्याला समजण्यासाठी आपण रांगोळी दिली, 60 रांगोळ्या काढायचं काम आहे. काय सांगितलं, ए आणि बी एकत्रितपणे 15 दिवसात पूर्ण करतात, ए आणि बी किती 15 दिवसात पूर्ण करतो, याचा अर्थ 15 दिवसात जर ते 60 रांगोळी काढत असतील, एका दिवसात किती रांगोळ्या काढतात, 4 रांगोळ्या काढतात, बरोबर आहे, समजले. पुढच्या वाक्यात तो काय सांगतो, बी एकटा ते काम 20 दिवसात पूर्ण करतो, बी एकटा ते काम 20 दिवसात पूर्ण करतो, बी 20 दिवसात पूर्ण करतो. जर 20 दिवसात बी एकटा 60 रांगोळ्या काढत असेल, तर एका दिवसात किती रांगोळ्या काढतो येतो, 3 रांगोळ्या काढतो. जर बी एकटा 3 दिवस काढतोय, दोघं मिळून 4 काढतात, तर ए किती काढतोय, नक्कीच ए 1 रांगोळी काढत असन, एची 1 रांगोळी, बीच्या 3 रांगोळी, दोघं मिळून किती होतात, 4 रांगोळ्या. जर ए एका दिवसात 1 रांगोळी काढतोय,
तर याला किती 60 दिवसात 60 रांगोळ्या काढायला किती दिवस लागतील? एका दिवसात एक रांगोळी काढतोय, तर याला 60 रांगोळ्या काढायला किती दिवस लागतील? तर 60 दिवस. समजतंय? कसं आलंय? सोपं आहे, बिलकुल इक्वेशनमध्ये ठेवायचं नाही. 1/15, 1/20, मग ते काढणार, मग तुमचं उत्तर येणार 1/16 वगैरे वगैरे. काय जे करून बिलकुल नाही करायचं एवढं, बिलकुल एवढा वेळ वाया घालायचाच नाही. एवढा वेळच नसतो आपल्याजवळ पेपरमध्ये. पेपरमध्ये एकदम छोटे सोप्या सोप्या भाषेत लिहायचं, जे की आपल्याला कळतं आहे, ज्याच्यावर आपला हँड असतो, त्याच भाषेत त्याच तसेच क्वेश्चन सोडवायचं. किती आलं आहे आपलं उत्तर? 60. ऑप्शन नंबर 1. 100चं उत्तर काय? ऑप्शन नंबर 1. समजतं आहे? सोपं आहे. हा होता ग्रुप बी पूर्वपरीक्षा 2022 पेपर. 8 ऑक्टोबरला झालेला हा पेपर होता. हे तुम्ही ऑलरेडी PYK सोडून झालेच असतील, तुम्ही तर मागच्या 4-5 वर्षाचे PYK सोडून झाले असतील. पण 2022 जेही पेपर झालेत, जेवढेही पेपर झाले, तेवढे सगळ्याचे PYK मी घेण्याचा प्रयत्न करतो आहे. आत्तापर्यंत आपण किती पेपर घेतलेत? आत्तापर्यंत आपण पहिला पेपर घेतला आहे टॅक्स, पहिला पेपर घेतला आपण क्लर्क मेन्स 2022. याचे 3 पार्ट 1, 2, 3 यूट्यूबला आलेले आहेत, बघून घ्या. त्याच्यानंतर दुसरा पेपर टाकला आहे आपण टॅक्स मेन्स 2022. याचेही 3 पार्ट यूट्यूबला टाकलेले आहेत. स्टेप अप अकॅडमीच्या चॅनलला जाऊन ते बघून घ्यायचे, खूप सारे ट्रिक सांगितलेले आहेत. त्याच्यानंतर तिसरा पेपर घेतला आहे एक्साइज मेन्स 2022. याचा 1 आणि 2 असे 2 पार्ट टाकलेले आहेत. त्याच्यानंतर पेपर घेतला आहे इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर 1 आणि 2 टाकलेली. याला 1, 2 नाव न देता सरळ सरळ या सिरीजचं नाव दिलेलं आहे. 1, 2, 3, 4, 5, 6 ही अशी कंटिन्यू सिरीज आहे. इथपर्यंत 10 व्हिडिओ झालेले असतील या मेन्सचे. त्याच्यानंतर आपण 11वा व्हिडिओ टाकला. हा जो व्हिडिओ शूट केला आहे हा येईल व्हिडिओ 11वा, पार्ट 11 वगैरे तुम्हाला हे आता इथून पुढची हे पार्ट येतील. यामध्ये आता येईल तुम्हाला ग्रुप बी प्री, त्याच्यानंतर येतील ग्रुप सी प्री, हे व्हिडिओ येतील. आणि याच्यानंतर तुम्हाला व्हिडिओ मिळतील आत्ताच्या मेन झाल्यात 2020 ज्या मेन झाल्यात PSI, STI, ASO मेन्स आणि ASO मेन्स, याचे तुम्हाला व्हिडिओ मी 30 तारखेपर्यंत देण्याचा प्रयत्न करा. कारण हे परीक्षा जरी 2020 असल्या तरी याच्या मेन्स झाल्यात 2022. आणि 2022 जो सध्याचा ट्रेंड सुरू आहे तो आपण करून ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे. ठीक आहे, चला तर धन्यवाद.